वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है। आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए एबीएस जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन। पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ एबीएस फिटनेस एंड वेलनेस फिर से आपकी सेवा में शुरू है। खांडे सेंट्रल मॉल जलगांव। जळगाव जिल्हा ऑटो रिक्षा चालक मालक यांच्या समस्यांचा निवारा करण्यासाठी लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने शुक्रवारी प्रादेशिक परिवहन विभाग कार्यालयात विविध मागणीसाठी जळगाव जिल्ह्यातील ऑटो रिक्षा मालक यांच्या समस्या व मागणीसाठी एकत्र येत निवेदन दिले। ऑटो रिक्षा फिटनेस पासिंग करता इलेक्ट्रॉनिक मीटरची टेस्टिंगसाठी अधिक प्रमाणात शुल्क आकारण्यात येत आहे। ही विशेष मागणीसाठी आरटीओ कार्यालयात निवेदन देण्यात आले। कष्टकरी मजूर आणि रिक्षा चालक मालक सगळे येतात त्याच्यामध्ये, तर अशा संकटाच्या वेळेस काही जाचकटी आरटीओ विभागाकडून म्हणा किंवा आरटीओ विभागाच्या अटींचा जास्त अर्थ म्हणजे गैरअर्थ काढून त्यांच्या सर्व्हिस प्रोव्हायडरकडून लागू केलेलं आहे। त्याच्यात प्रामुख्याने जे नूतनीकरण आहे म्हणजे फिटनेस पासिंग असतं रिक्षाचं, त्याच्यासाठी जे मीटर आहे, मीटर कॅलिब्रेशन करणाऱ्या लोक ज्यांनी 100-200 रुपये घ्यायला पाहिजे त्या ठिकाणी 1500-2000 रुपये घेतले जातात। एक फॉर्म नंबर 5 असतो ज्याच्यात ड्रायव्हिंग स्कूलचं एक सर्टिफिकेशन करायचं असतं, त्यांच्याकडून 5000 रुपये घेतले जातात। अशा बऱ्याच प्रकारे लूट या रिक्षावाल्यांची त्याच्याकडून केली जाते। तर त्या संदर्भात ह्या गोष्टी आरटीओ ऑफिसच्या निदर्शनास आहेच, किंवा आरटीओ ऑफिस म्हणजे आम्ही काही आरोप करायला आलो नाही आज रोजी, आम्ही फक्त निवेदन दिलेलं आहे आणि याचा शहानिशा कराऊन याच्यावर योग्य तो निर्णय घ्यावा अशी आमची आरटीओंकडे आज मागणी होती। यावेळी सचिन धांडे, रसूल पठाण, आसिफ शाह, फारुक कादरी, युसुफ पठाण सर्व रिक्षा चालक मालक उपस्थित होते। जळगावहून जकी अहमद सोबत शुभांगी, इंडिया अपडेट न्यूज मराठी।